लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा मुंबईमध्ये एका कार्यक्रमाला देखील हजेरी लावणार असल्याची माहिती मिळते आहे. याशिवाय ते आज सायंकाळी 7 वाजता पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत. अगदी काही वेळातच लालबागच्या राजाचं दर्शन अमित शहा हे घेणार आहेत. ही दृश्य आपण पाहतोय आशिष शिलार यांच्या सार्वजनिक गणेश मंडळातली, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा यांनी गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे. यानंतर काही वेळातच ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. अतिशय मोठा आणि चोख पोलीस बंदोबस्त लालबागच्या राजा मंडळातही उपस्थित आहे. अमित शहा हे येणार असल्यानं अगदी काही वेळातच ते लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळामध्ये पोहोचणार आहेत. तर हा अमित शहा यांचा अराजकीय मुंबई दौरा असल्याचं देखील सांगितलं जात आहे. अगदी काही वेळातच ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या बाप्पांचं ते दर्शन घेणार असल्याचीही माहिती होती. तर आशिष शेलार यांच्या तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात त्यांनी बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील गणरायाचं दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. त्यांचा हा अराजकीय मुंबई दौरा हा आपण पाहतोय. तर आज सायंकाळी 7 वाजेपर्यंतचा त्यांचा हा मुंबई दौरा असणार आहे, कारण सायंकाळी 7 वाजता ते पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत. गृहमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लालबाग आणि संपूर्ण परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. अतिशय चोख असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे. भाजपा नेते आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अमित शहा यांच्यासोबत उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील बाप्पांचं ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर दर्शन घेणार असल्याची माहिती मिळते आहे. तब्बल 25 मिनिट अमित शहा हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी त्या मंडपात असणार आहेत. शहांचा हा अराजकीय मुंबई दौरा असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. दरवर्षी अमित शहा हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये दाखल होत असतात आणि यंदा देखील ते सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. अधिकची अपडेट आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून. रुपाली, आपण पाहतो अगदी काही वेळातच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा हे त्या ठिकाणी पोहोचणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात, त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे, कशी तयारी करण्यात आलेली आहे, बंदोबस्त कसा आहे? आपण पाहतो की देशाचे गृहमंत्री आपण बघा अमित शहा जे आहे ते थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या दर्शनाला खरं तर या ठिकाणी पोहोचणार आहेत. आणि त्यांच्या येण्यामुळे आपण पाहतो की संपूर्ण राजाचं जे समोरचा जो दरबार आहे तो संपूर्णपणे रिकामा करण्यात आलेला आहे. सगळे जे भाविक आहेत त्यांना सध्या काही वेळापुरतं बाहेर बाजूला करण्यात आलेलं आहे. आणि आता आपण बघतो की एका बाजूला पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो देखील तगडा करण्यात आलेला आहे. चारी बाजूला लालबागच्या राजाच्या मुंडीच्या भोवती आणि एकूण त्या संपूर्ण मंडपामध्ये सुद्धा पोलिसांचा काटेकोरपणे बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक ठिकाणी डॉग स्क्वॉड असेल त्यांची देखील तपासणी चालू आहे आणि कोणत्याही व्यक्तीला खरं तर ओळख प्रमाणपत्राशिवाय खरं तर त्या ठिकाणी फिरू दिलं जात नाहीये. संपूर्ण जो परिसर आहे तो रिकामी करण्यात आलेला आहे. प्रत्येक इमारतीच्या वरून जे आहे ते पोलीस अधिकारी जो आहे तो तैनात आहे आणि त्या ठिकाणाहून खरं तर प्रत्येकाचं जे लक्ष आहे ते या संपूर्ण परिसरावरती असणार आहे. त्याच्यामुळे अमित शहा यांच्या येण्याच्या अनुषंगाने आपण बघतो की ह्या संपूर्ण लालबागच्या राजा मंडळामध्ये आणि एकूण परिसरामध्ये पोलिसांची करडी नजर आपल्याला असण्याची पाहायला मिळत आहे. आणि अवघ्या काही वेळामध्ये अमित शहा जे आहे ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला खरं तर येणार आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील असणार आहेत. सोबत काही भाजपचे आणि काही शिंदे गटातील नेतेमंडळी देखील उपस्थित असणार आहेत. आणि खरं तर गेल्या वर्षी सुद्धा अमित शहा जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते आणि यंदा देखील ते आता लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत. देवाकडे साकडं घालणार आहेत, बाप्पाच्या चरणी प्रार्थना करणार आहेत. आणि त्याच्याचमुळे आपण बघतो या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पोलिसांची एक छावणी तयार झालेली आहे. जे लालबागच्या राजाचे मोजके जे पदाधिकारी आहेत त्यांनाच केवळ या संपूर्ण मंडळाच्या आणि मूर्तीच्या भोवती जे त्यांना थांबू दिलं जात आहे. इतर कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी थांबू दिलं जात नाहीये. या संपूर्ण भागाची स्वच्छता देखील करण्यात आलेली आहे आणि कुठेही सुरक्षेच्या दृष्टीने कसूवरही एक कसर जी आहे ती सोडली जाताना
आपल्याला दिसत नाहीये, त्याच्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये सगळे दुकानं जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दुकानाला सील लावण्याचा एक जो टेप असतो ते देखील लावण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रस्त्यावरती बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि एकूणच देशाचे गृहमंत्री आहेत, त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण तयारी मुंबई पोलीस असतील आणि एकूणच पालिकेचे कर्मचारी असतील, त्यांच्या दृष्टीने साफसफाई असेल आणि इतर जे महत्वाचा पोलिसांचा फौज फाटा आहे तो देखील या ठिकाणी लागलेला आहे. तर अशा पद्धतीने सुरक्षेच्या दृष्टीने आढावा खरं तर घेण्यात आलेला आहे. डॉक्टर फिरत आहे आणि या दृष्टीने काटेकोर संपूर्णपणे बंदोबस्त होतोय तो सध्या आपल्याला लालबागच्या राजा मंडळामध्ये पाहायला मिळत आहे. निश्चितच रुपाली, आपण बघतोय अमित शहा यांचा हा अराजकीय दौरा असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र जर आपण बघितलं तर 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणीची प्रक्रिया एकीकडे सुरू आहे आणि त्यामुळे केवळ राज्यातच नाही तर दिल्लीमध्ये सुद्धा हालचालींना वेग आलाय आणि त्यानंतर अमित शहा यांचा हा दौरा खूप चर्चेचा विषय बनलेला आहे आणि महत्वाचा धरला जातोय. त्यामुळे या दौऱ्याला राजकीय महत्व कसं प्राप्त झालेलं आहे? नक्कीच, आपण पाहतो की खरं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा यासाठी मानला जात आहे की आज दुपारी जवळपास 1 वाजता ते मुंबईत दाखल झाले. त्यांनी आशिषला त्या सार्वजनिक मंडळामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन केलेलं आहे, आता लालबागच्या मंडळाचं दर्शन करत आहे. तर असे गणपती दर्शन जरी होत असेल तरी दुसऱ्या बाजूला आपण बघतो की महाराष्ट्राचं राजकारण कायमच देशासाठी एक चर्चेचा विषय राहिलेला आहे. राज्यामध्ये तशा पद्धतीने राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली आहे, बंड झालेले आहेत आणि आता आमदारांच्या पात्र आणि अपात्रते संदर्भात सुनावणी देखील सुरू झालेली आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये अमित शहांचा मुंबई दौरा होणं ही तेवढीच महत्वाची बाब आहे, कारण की या सगळ्यामध्ये कुठेतरी जेव्हा शिवसेनेमध्ये सुद्धा बंड झालेलं होतं तेव्हा या सगळ्यांना कुठेतरी भाजपचा राजाश्रय आहे अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली होती. आणि आता जेव्हा शिंदे गटातील आमदारांची महत्वाची सुनावणी सुरू होत आहे याच काळामध्ये जेव्हा अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती येत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या या मुंबई दौऱ्यामध्ये या संदर्भात चर्चा होते का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतो की त्यांच्या या दौऱ्यामध्ये आता नेमकं ते एकनाथ शिंदेंना काय सल्ला देतात किंवा मग देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात त्यांच्याशी काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे. आणि आताची नक्कीच आपल्याला एक जी अपडेट मिळत आहे ती म्हणजे की अमित शहा जे आहेत ते लालबागच्या राजाच्या मंडळाच्या प्रवेशद्वाराच्या इथे ते दाखल झालेले आहेत. अवघ्या पुढच्या काही क्षणामध्ये ते लालबागच्या राजाच्या चरणी खरं तर लीन होतील, त्यांची ती त्यांचा आशीर्वाद घेतील आणि एकूणच या संपूर्ण गणपती बाप्पाचं ते दर्शन घेणार आहेत. या संपूर्ण परिसरामध्ये तशा पद्धतीने कडेकोट बंदोबस्त केलेला आहे तो खरं तर आपण पाहू शकतो आणि त्याच अनुषंगाने खरं तर अमित शहा यांच्या स्वागतासाठी यांच्या आगमनासाठी म्हणून हा संपूर्णपणे पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे.